हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमधून आपण गणितातील काही महत्त्वाची उदाहरणे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आहे बघा एका आयातकृती मैदानाचं क्षेत्रफळ नऊशे चौरस मीटर आहे त्याची लांबी छत्तीस मीटर असल्यास रुंदी किती बघा दोन जर गोष्टी दिल्या असल्या तर आपल्याला तिसरी गोष्ट काढता येते इथे आयातकृती मैदान आहे म्हणजे येथील जे शेप आहे किंवा जो आकार आहे तो कोणता आयाताचा आहे म्हणजे आयाताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे किती आहे नऊशे चौरस मीटर इतकं आयाताचं क्षेत्रफळ आहे त्याची लांबी छत्तीस मीटर असल्यास आपल्याला रुंदी काढता येते कशाच्या साह्यानं त्याच्या सूत्राच्या साहाय्यानं हे ना क्षेत्रफळ नऊशे चौरस मीटर आहे लांबी छ लांबी छत्तीस मीटर आहे तर रुंदी काढायची त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला आयाताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिवले रुंदी हे सूत्र मांडायचं आहे आयाताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला नऊशे इतकं लांब आयाताचं क्षेत्रफळ नऊशे बरोबर लांबी छत्तीस गुणिवली आपल्याला रुंदी काढायची आहे आता इथं काय होईल की हे दोन पद गुणाकारात असल्यामुळं कोणतंही एक पद इकडं गेल्यानंतर कशामध्ये होईल भागाकारामध्ये होईल म्हणजेच नऊशे भागिले काय होईल छत्तीस तर त्याला आपण नऊने भाग दिला तर त्याचं येतं बघा शंभर छेद चार आणि या चारनं शंभरला भाग दिला तर त्याचं उत्तर येतं पंचवीस मीटर म्हणजेच काय होईल त्या ज्या आयाताची रुंदी किती येईल पंचवीस मीटर इतकी येईल याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे बघा आकृतीतील चौरसाची बाजू सोळा सेंटीमीटर असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा पा रे ह्या जो चौरस आहे त्या चौरसाच्या चारही बाजू काय असणार आहेत सारख्या आहेत आणि चौरसाचा अर्धा भाग रेखांकित आहे आणि त्या भागाचा भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायच्या अगोदर आपल्याला संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असं त्याचं काय आहे त्याचं सूत्र आहे त्याच्यामुळं आता आपल्याला बाजू दिलेली आहे म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल तर बाजूचा वर्ग म्हणजे सोळा गोणिवले सोळा तर चौरसाचं क्षेत्रफळ येईल बघा दोनशे छप्पन चौरस सेंटीमीटर आता इथं आपल्याला अर्ध्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे पण इथं किती निघलेलं आहे संपूर्ण क्षेत्रफळ निघलेलं आहे म्हणून अर्ध्या काढायचं असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल दोनने भाग द्यावा लागेल म्हणजे दोनशे छप्पन भागिले दोन तर त्याचं आरा रेखांकित भाग अर्ध्या भागाचं किती येईल मग एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर स्क्वेअर असं त्याचं क्षेत्रफळ येऊन जाईल त्याच्यानंतरचं उदाहरण पाहायचं आहे आपल्याला एका आयातकृती बागेची लांबी ही किती दिलेली आहे आपल्याला ऐंशी मीटर दिलेली आहे आणि रुंदी साठ मीटर दिलेली आहे आणि या बागेच्या चारही बाजूनी पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल आकृत्या काढून घ्याव्या लागतील बघा इथं आयातकृती आपण एक बागेचं काय केलेलं आहे आकृती काढलेली आहे काय ए बी सी डी त्याची जी लांबी आहे ती आहे बघा इथं ऐंशी मीटर आपण मांडून घेतलेली आहे किती मांडून घेतलेली आहे ऐंशी मीटर लांबी आणि त्याची रुंदी आहे ती किती केलेली आहे आपण साठ मीटर इतकी केलेली आहे आता हे झालं ए बी सी डी हा एक आयातकृती बाग झाली आणि त्याच्या बा बाहेरच्या बाजूनं म्हणजे इकडल्या साईडला आपण काय केलेलं आहे की पाच मीटर पाच जो मीटर आहे तो चारही बाजूनी काय आहे रस्ता आहे म्हणजे त्याच्यासाठी परत एक आपण काय केलेलं आहे आकृती काढलेली आहे पी क्यू आर यस म्हणजे चारही बाजूनी काय आहे पाच पाच मीटरचा रस्ता आहे तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला की जे आयात आहे ए बी सी डी याचं क्षेत्रफळ काढायचं आहे नंतर पी क्यू आर एस याचं क्षेत्रफळ काढून पी क्यू आर एसच्या क्षेत्रफळातून ए बी सी डीचं क्षेत्रफळ काय करायचं आहे वजा करायचं आहे म्हणजे आपल्याला या जी ही जी जी रिकामी स्पेस दिसती त्याचं आपल्याला क्षेत्रफळ निघून जाईल म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ निघेल आता बघा आता ए बी सी डी आयातकृती बाग असल्यामुळं चारही बाजूंनी त्याचं काय पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर ई बी सी डीचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजेच ई बी सी डीची लांबी किती आहे ऐंशी आहे आणि रुंदी साठ आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी तर त्याचं ई बी सी डीचं क्षेत्रफळ येईल चार हजार आठशे चौरस मीटर इतकं ईबीसीडीचं क्षेत्रफळ आपल्याला येऊन जाईल नंतर काय करायचं आहे आयात बागेच्या चारही बाजूस पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे है।, है ना पाच मीटर र रुंदीचा रस्ता आयात तुम्ही इथं बघू शकता इथं पाच मीटर आहे आणि एकूण म्हणजे लांबी आणि रुंदीला पाच पाच मीटरचं चारही बाजूने आहे तर काय करायचं आपल्याला तर जे आपण आयात काढलेलं आहे पी क्यू आर एस त्याची लांबी किती होईल तर ऐंशी प्लस पाच प्लस प पाच आता हे प्लस पाच पाच कसं काय असलं आलं ते बघूया आता हे आपण काय केले पी पीक्यू आर एस काढलेलं आहे तर याची लांबी किती दिली होती बघा अगोदर ऐंशी आता याची लांबी आता इथं पाच मीटरने रस्ता आहे आणि इथं पाच मीटरने रस्ता आहे म्हणजे ऐंशी प्लस पाच प्लस पाच म्हणजे किती झालं नव्वद मीटर झालं पी क्यू आर एस ची लांबी आता पी क्यू आर एस ची रुंदी किती होणार आहे आता आपण रुंदी काढली होती इथं किती होती साठ आता इथं काय होणार आहे की इथं पाच आणि इथं पाच मीटरचा रस्ता असणार आहे म्हणजे साठ हे पाच आणि हे पाच असा असणार साठ प्लस पाच प्लस पाच बरोबर किती सत्तर म्हणजे पिकी वर्यासची लांबी आली बघा नव्वद मीटर आणि रुंदी आली सत्तर मीटर म्हणजेच लांबी गुणिले रुंदी म्हणजे नव्वद गुणिले सत्तर सहा हजार तीनशे मीटर आता आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं होतं हे ना आता आपण काय केलेलं आहे की याचं क्षेत्रफळ काढलं आणि याचं सुद्धा क्षेत्रफळ काढलं आता हे जे गॅप आहे त्या गॅपचं म्हणजे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जो आयात पिकी वाऱ्यासच्या क्षेत्रफळामधून जे ए बी सी डीचं क्षेत्रफळ आहे ते मायनस करायचं आहे म्हणजे सहा हजार तीनशेमधून चार हजार आठशे मायनस केल्यानंतर आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ पंधराशे चौरस मीटर इतकं मिळून जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद